नमस्कार मित्रांनो एका मित्राने प्रश्न विचारला आहे की स्टॉप वॉलचे प्रकार किती आणि कोणते तर मित्रांनो खरं तर स्टॉप वॉलचे प्रकार तीन आहेत आणि स्टॉप वॉलचे प्रकार तीन म्हणजे त्यांचे नावं जर म्हटलं तर एक आपला पॅरल टाईप जो ग्लोबवॉल सारखा दिसतो आपल्याला पण तो पॅरल टाईप स्टॉप वॉल असतो स्टॉप वॉलच्या ठिकाणी कुठला ग्लोब वॉल वगैरे लावला जात नाही स्टॉप वॉल तो स्टॉप वॉलच असतो आणि दुसरा म्हणजे फॅरंटी टाईप मग तो आ, आपला पहिला हाय प्रेशर बॉयलरला जुन्या बॉयलरला वापरला जायचा आता जास्त करून तो वापरला जात नाही आता पॅरल आणि राईट अँगल हेच वापरले जातात तिसरा म्हणजे आपला राईट अँगल राईट अँगल म्हणजे त्याचं डायरेक्शन जास्त वॉलसारखंच असतं जसं वॉलचं डायरेक्शन आहे खालतून सरळ आणि त्यानंतर राईटला मार स्टीम मारलेली म्हणजे तसंच स्टॉप वॉल जो आहे तो इनलेट आलेला सरळ आहे असा इनलेट आलेला आहे आणि इनलेट आल्यानंतर इथे वरती व्हील आहे सीट त्याच्यात इनलेटच्या तोंडावरती आणि सीट ओपन झाल्यानंतर ते डायरेक्ट स्टीम आपली राईट साईडला मारतं म्हणजेच ज ज्या ठिकाणी आपला कोण तयार होतं डायरेक्ट नव्वद अंशाचा कोण तयार होतो त्या ठिकाणी तर तो वाल हा आपला राईट अँगल वाल आहे दुसरा म्हणजे तुम्हाला समजलं असेल एक पॅरल टाईप आहे एक फॅरंटी टाईप आणि एक पॅरलल टाईप हे तीन मेन आपले स्टॉप वॉल आहेत आणि त्यापैकी आपण आप जास्त करून बॉईलरला जो आहे तो पॅरल टाईपच वापरतो या तिनीपैकी जास्त करून आपला आता पॅरल टाईप आणि दोन नंबरला आपला राईट अँगल हे दोन स्टॉप वॉल जे आहेत ते आपण सध्या वापरलं जातो तर बघूया जर तुमचे बाकीचे अजून काही प्रश्न असतील तर आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण की असेच व्हिडिओ आपले जे परीक्षेविषयी लागणारे माहिती आहे ते आपण या चॅनलवर टाकत असतो आणि आता तर परीक्षा निघली आहे म्हणजे आपल्याला ते माहिती गरजेची आहे